कुंभार येथील गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेत सामाजिक बांधिलकी आणि विधी साक्षरता हे मोफत शिबिर घेण्यात आलं. सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र पदव्युत्तर समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था कुंभारी इथं सामाजिक बांधिलकी आणि विधी साक्षरता मोफत शिबिर दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश नरेंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. यावेळी विधी पुस्तक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. ॲडव्होकेट रेवण पाटील आणि ॲडव्होकेट देवयानी किणगी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. तत्पूर्वी प्राध्यापिका डॉक्टर निशा वाघमारे, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन, प्राध्यापक डॉक्टर अभय जाधव, रविदासरी, गोदुताई परुळेकर संस्थेचे अ ब क मुख्य व्यवस्थापक विल्यम ससाणे, ॲडव्होकेट अरविंद देडे, विधी सेवा अधीक्षक एम जी शाहबादे, तुळजाराम दोनतुल, बालमणी मेरगू यांची उपस्थिती होती. समाजात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायद्याचं रक्षण कवच आहे, असं प्रतिपादन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश नरेंद्र जोशी यांनी याप्रसंगी केलं. शिबिराचे संयोजक ॲडव्होकेट मोहन कुरापाटी यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं. ॲडव्होकेट प्रशांत कांबळे यांनी आभार प्रदर्शन केलं. अशा परिसरात अत्यंत योग्य अशा ठिकाणी अशा प्रकारचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल मी आयोजकांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. कायद्याविषयक बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आल्या. मुळात विषय हा खूप किचकट आहे, समजून घेण्यासाठी सुद्धा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा. तरी पण आपण या ठिकाणी जे लोक उपस्थित आहेत तुमचं पण विशेषत्वाने मी कौतुक करतो. ज्या घटनेचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला त्याच्यामधल्या तरतुदीच्या अनुषंगानेच या ठिकाणी आपण जमलेले आहे. राज्यघटनेने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांची तुम्हाला माहिती व्हावी, त्या अधिकारांचा तुम्ही वापर करावा आणि त्याचा लाभ जे पात्र लोक आहेत त्यांना मिळाला पाहिजे आणि याबाबतची जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमाचं आयोजन केलं जातं. आणि असं रागवणं आणि रागवताना असं रागवणं की जर ती मला रागवली तर मला सुद्धा राग येणार नाही. जर मी रागवत असताना मला असं जर वाटत असेल की तिनं राग मानू नये तर उद्या तिनं जर मला रागवली तर मी पण राग मानायला नको आहे. एवढं जर असेल तर हे रागला आपण समजू शकतो. कारण जेव्हा आपण समाजामध्ये वावरत असतो तर दोन भांडे जेव्हा एकत्र असतात तर ते डेफिनेटली ना वाजत असतात. आणि आपण तर माणसं आहेत, विचार वेगळे असतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये कधीतरी स्ट्रेस येत असतं माणसाला, तणाव असतं आणि त्याच्यामध्ये आपण हे करत असतो. पण ते कसं करायचं आहे आणि एक समोरचा व्यक्ती जे आहे ते मानव आहे, तो पण माणूस आहे. आणि जे माणूस की आपल्याला जर कोणी नाही केली तर आपल्याला ते आवडणार नाही, तर तेच आपल्याला दुसऱ्यांना करायचं नाही.